तुम्ही ह्या मूक मोर्चा मध्ये सामील व्हायला आला आहात की इथे बघण्यासाठी आलेले आहात? दोन्ही गोष्टी काय सांगू, व्हायचे बघायचं पण आहे, पण आमच्या वयोमानानुसार आम्ही सामील होऊ शकत नाही. नक्कीच, पण तरी सुद्धा तुम्ही इथे उपस्थित राहून हा सहभाग नोंदवताय. सहभाग नोंदवणार हे निश्चित. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनेक वक्तव्य झाली, पण त्यांच्या विरोधात सुद्धा अनेक वक्तव्य अपमानास्पद वक्तव्य करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 2-3 वेळा अशी अपमानास्पद वक्तव्य केली, मात्र माफी मागितली नाही. त्यानंतर जाहीर माफी मागितली नाही, हे खूप चुकीचंच आहे ना. एक तर जाहीर माफी तरी मागितली पाहिजे. मी तर म्हणतो राजीनामाच द्यायला पाहिजे. एवढ्या प्रतिष्ठित जागेवर बसणारी व्यक्ती जर असे शब्द वापरत असतील हे चुकीचं आहे. सामान्य माणसाने वापर ठीक आहे, समजू शकतो, बरोबर की नाही. या सगळ्या मूक मोर्चामध्ये ज्या पुण्यातल्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत, आणि जे राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा सहभागी झाले आहेत, सामान्य पुणेकर सुद्धा सहभागी झाले आहेत. मात्र पक्षाचा मी पुणे शहर उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष, मात्र दोन जे पक्ष आहेत ते सहभागी झालेले नाही आहेत, ते म्हणजे भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तर याबद्दल काय सांगाल? सहभागी झालेले नाही आहेत, दोन राजकीय पक्ष सहभागी झालेले नाही आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे आणि भाजप सहभागी झालेलं नाही आहे. तर त्यांचं वक्तव्याला समर्थन, त्यांचे लीडर बोलतात ते सहभाग कसा नोंदवतील? नोंदवू शकणार नाहीत. त्यांचे प्रवक्ते, त्यांचे लीडर, मेन आता सगळे बोलतात मोठमोठी माणसं, ते सहभाग कसा नोंदवतील हे प्रश्नचिन्ह आहेच आहे ना. त्यांनीच हे केलेले खेळ मांडी. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असल्याचं नेहमी ते आपल्या भाषणातून सांगत असतात, त्यांचे नेते सुद्धा सांगत असतात, भाजप असो किंवा मनसे असो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते त्या गोष्टीवर वोट मागत असतात फक्त वोटिंगसाठी, बाकी काही नाही. मनातला हेतू वेगळा, मनात म्हणजे एक तोंडावर एक आणि आत एक, हा हिशोब चाललेला आहे. तो सामान्य मुनेकर सहन करणार नाही.